हा देशातील पहिला स्मार्ट इंटिग्रेटेड सिटी प्रकल्प ठरणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जगातील अनेक उद्योग भारतात येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा उद्योगामुळे देशात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उलाढाल होणार आहे. वेगवेगळ्या राज्यात स्मार्ट इंटिग्रेटेड सिटी निर्माण होत आहे. डीएमआयसी अंतर्गत सुरू असणाऱ्या सर्व प्रकल्पांमध्ये शेंद्रा बिडकिनच्या प्रकल्पामधील काम सर्वात वेगवान असून 3 लाख रोजगार निर्मिती करणारा ऑरॅक हा देशातील पहिला स्मार्ट इंटिग्रेटेड सिटी प्रकल्प ठरणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑरॅक बिडकिन औद्योगिक इंडस्ट्रीयल मॉडेलची प्रथम पाहणी केली. त्यानंतर त्यांच्या हस्ते ऑरॅक बिडकिन इंडस्ट्रीयल एरियाचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. पत्रकार आणि अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमापूर्वी संगणकीय सादरीकरणाद्वारे जेकब यांनी बिडकिन ऑरॅक सिटीबाबत माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बिडकिन येथील इंडस्ट्रीयल प्लांटचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. ऑरॅक मोबाईल ॲप स्मार्ट कार्डचाही शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. यावेळी केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग आणि नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, इम्तियाज जलील, उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल, विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, विशेष पोलीस महानिरीक्षक तथा पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंह, डीएमआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्केश शर्मा, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, एमआयटीएलचे व्यवस्थापकीय संचालक अण्णासाहेब मिसाळ आणि सहव्यवस्थापकीय संचालक गजानन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.